करून तुम्हाला म्हणणार तुम्ही पट म्हणणार असा व्यवस्थित उभं राहून म्हणणार का बरोबर नंतर गुड आफ्टरनून नमस्ते गुड आफ्टरनून स्टुडंट नमस्ते सिट डाऊन बघा आता आपण आपला सामान्य विज्ञानाचा सामान्य ज्ञानाचा तास घेणार आहोत तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तर काय करायची तुम्ही द्यायची आहे तेजस्वी उभारा आपल्या संस्थेचे नाव काय इकडे कुणाला येते शिक्षक का शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ बस खाली पुन्हा एकदा करू शकते आपल्या आपल्या संस्थेचं नाव काय आहे अजिंक बरोबर आता बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बघा मी कसं आजी उपकरण सांगायचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण वाक्य सांगायचं बरोबर बस काय आता बघा आपल्या आपल्या प्रशाला समितीच्या सभापती कोण आहेत जानवी सांग दीदी साहेबांचं नाव काय आहे बरोबर आहे सांग स्वरूपा राणी त्यांना आपण काय म्हणतो दीदी साहेब म्हणतो बरोबर आहे त्यानंतर बघा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण विचारले भारत भारत देशाचे पंतप्रधान कोण पंतप्रधान प्रश्न विचारला मी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर आपला भारत देश किती साली स्वतंत्र झाला पूर्ण असं सांगायचं का सुप्रिया स्वातंत्र्य दिन आहे आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज कोणता श्रावणी सांग आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत कोणते शेपू दोन भाज्यांची नावे सांगते पालक पालक कोबी बरोबर दोन कडधान्यांची नावे सांगते कडधान्यांची नावे आणि वाटाणा बरोबर आहे आता पुढचा प्रश्न आहे दोन देशांची नावे आयुष्का रशिया बरोबर आहे सांग इंग्लंड आणि जपान इंग्लंड जपान सांग तू
स्पेन वाव छान सांगितलं पेरू आणि स्पेन सांगितलं आणखी कोण सांगते मनी इंग्लंड आणि जपान सगळ्यांना देशाची नावं सांगता आलेली आहे आता सध्या मागच्या वर्षी कुठल्या दोन देशांचं युद्ध चालू होत युक्रेन आणि रशिया सगळ्यांनी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी भारताची राजधानी हा बरोबर हो मला माहित सांग मुंबई महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे आणि भारताची राजधानी कोणती आहे भारताची राजधानी दिल्ली आहे बरोबर भारत देशाचा राष्ट्रपती कोण आहे आणि सांगतोय कोण आहे मुर्मू मुर्मूंचं नाव काय आहे द्रौपदी मुर्मू तिच्याकडे सांग द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू भारत देशाचा राष्ट्रपती कोण आहे अभ्यासापेक्षा वेगळे प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे तर तुम्ही यासाठी काय करायचंय बातम्या बघायचं बाहेरचं ज्ञान आपलं जी जनरल माहिती आहे ती तुम्हाला थोडीशी माहिती झाली पाहिजे आता बघा पुस्तक कोण वाचतं गोष्टीचं बातम्या कोण बघतं फक्त आपण अभ्यासच करायचा नाही तर आपण काय करायचंय छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं सुद्धा वाचायची आहेत आणि बातम्या बघायच्या आहेत जे काही जगामध्ये घडामोडी चाललेल्या आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे